स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काच्या आंदोलना दरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वातावरण तापलेले बघायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारी पासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पुणे नागपूर महामार्गावरील पेठ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असताना पोलिसांनी तुपकरांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुपकर व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची पण झाली. तुपकरांना अटक करताना कार्यकर्ते आक्रमक झाले व कार्यकर्त्यांनी पोलीस गाडी सुद्धा अडवली, तर पोलीस गाडीसमोर कार्यकर्ते झोपल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी बराच वेळ स्वाभिमानी व पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्यावरच जमाव पांगला व त्यानंतर तुपकरांना अंबडापूर पोलीस स्टेशनला आणले. बुलढाणावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, वीकेबी न्यूज साठी. गेल्या 12 दिवसापासून देशातल्या शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. राज्य सरकारने अजून त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाहीये. मागणी काय आहे? शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळाली पाहिजे, दिवसा वीज मिळाली पाहिजे. रात्री शेतकरी जेव्हा पाणी द्यायला शेतात जातात तेव्हा अस्वल, बिबट्या, रुही, साप, विंचू, काटा याच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागतो. म्हणजे सीमेवरच्या सैनिकासारखं शेतकऱ्याला काम करावं लागतं. म्हणून दिवसा वीज पाहिजे ही रास्त मागणी आहे. सरकारकडून अजूनही या मागणीच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार होत नाहीये. म्हणून आज आम्ही नागपूर सोलापूर महामार्ग पेठ जवळ चिखली तालुक्यामध्ये रोखला. सरकार पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अटक करून आलेली अंबडापूर पोलिसांनी. जर का सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, दिवसा वीज आम्हाला दिली नाही आणि राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलन मार्ग काढला नाही, तर राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही. ही स्वाभिमानीची भूमिका आहे.